सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वच्छ सर्वेक्षणात सातत्य ठेवणाऱ्या पाचगणी नगर परिषदेने स्वच्छ भारत पॉइंटवर घनकचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि बायोगॅसपासून वीज निर्मितीचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे। या प्रकल्पासाठी 2 कोटी खर्च करण्यात आला असून यातून सुमारे 600 युनिट वीज निर्मिती होणार आहे। निर्माण होणारी वीज महावितरणला विकली जाणार आहे। तसेच कचऱ्यापासून प्रथम गॅस निर्मिती करण्यात येईल। त्यानंतर या गॅसचा उपयोग करून जनित्रायाच्या आधारे वीज निर्मिती केली जाईल। या प्रकल्पामुळे पालिकेचा वीज खर्चात आणि कचरा वाहून नेण्याच्या खर्चातही बचत होणार आहे। नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी मुक्तागिरी न्यूजशी संवाद साधताना म्हणाल्या, कचरा डेपोवर आम्ही चांगल्या प्रकारचे उद्यान उभारले आहे। आज या उद्यानावर कचऱ्यापासून वीज निर्मितीचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा केल्याने आनंद होत आहे। तर CEO दापटेकर म्हणाले, कचरा कमी करण्यासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून याचाच एक भाग म्हणून कचऱ्यांपासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे। पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असलेला स्वच्छ भारत पॉइंट विकसित करून या पॉइंटवरील बगीच्यासाठी पावसाचे पाणी वापरले जाणार आहे। यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, नगरसेवक नारायण बिरामणे, पृथ्वीराज कासुर्डे, प्रवीण बोधे, अनिल वन्ने, नगरसेविका सुलभा लोखंडे, अपर्णा कासुर्डे, हेमा गोळे, नीता कासुर्डे, उज्ज्वला महाडिक, कार्यालयीन अधीक्षक दिलीप रणदिवे, बांधकाम विभाग प्रमुख रवी कांबळे, आरोग्य अधिकारी सुरेश मडके, स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे, कालिदास शेंडगे आदी उपस्थित होते। लहू चव्हाण, मुक्तागिरी न्यूज, पाचगणी। मी गिरीश दापटेकर, पाचगणी नगर परिषद मुख्याधिकारी। आज 23 डिसेंबर 2021 रोजी आज आपण स्वच्छ भारत पॉइंट येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम आहे बायोमिथेनेशन प्रोजेक्ट, ज्यामध्ये आपण ओला कचऱ्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो। इलेक्ट्रिसिटी कशी? तर त्यापासून बायोगॅस टू कनेक्शन जनरेटरला आहे आणि त्यातनं डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी तयार होते। आणि ह्या इलेक्ट्रिसिटीमधनंच आपण इथले जे सर्व जे काही गोष्टी आहेत, अगदी प्रोसेसिंग करण्याची मशनरीज असो वगैरे, त्या सर्व त्या इलेक्ट्रिसिटीवरच आपण त्याची गरज भागणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आपण जो स्वच्छ भारत पॉइंट इथं पाहताय तुम्ही, असे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, हा ॲक्च्युली अगोदर कचरा डेपो होता, इथं कचऱ्याचे मोठे मोठे ढीग होते। तर ह्या ढिगावर आम्ही बायोमायनिंग सायंटिफिक प्रोसेस करून त्याच्या पुढचं स्टेप्स म्हणजे आज इथं आपण हे पूर्ण असं बगीचा एक सुंदर पद्धतीने, जसं एक लोकांना पंचगणीमध्ये येणारे बरेचसे पर्यटक असतात त्यांच्यासाठी टुरिस्ट पॉईंट, या पद्धतीने आपण हा डेव्हलप केलेला आहे। या बगीच्यासाठी अजून एक सांग, त्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्ण आम्ही हे ग्रीन डेपो टाईपमध्ये नियोजन केलेलं आहे, कारण यामध्ये इलेक्ट्रिसिटीसुद्धा इथं जनरेट होणार आहे आणि पाण्याची व्यवस्थासुद्धा आम्ही या डेपोला रेन वॉटर हार्वेस्टिंगचं नियोजन आहे आणि त्यामधनं इथले सर्व जी पाण्याची गरज आहे की पावसाचं पाणी इथं आम्ही स्टोरेज करणार आहे। जवळपास 1.5 लाख लिटर कॅपॅसिटीचं आपले स्टोरेज टँक आहे, त्यात पावसाचं पाणी साठवलं जाणार आणि तेच पाणी परत ह्या गार्डनला वापरलं जाणार। ह्याचा अर्थ की इथे जे आपण काय जे सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये सर्व ग्रीन कन्सेप्ट वापरलेलं आहे, जे नॉर्म्स ग्रीन्स जे आहेत की त्यामध्ये मिनिमम यूज ऑफ द रिसोर्सेस, तर हे नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्यामध्येच हे सर्व गोष्टी कशा मेंटेन होतील आणि कमीत कमी आपल्याला बाहेरच्या गोष्टी, उदाहरणार्थ लाईट असो, पाणी असो, ह्या गोष्टी न वापरता कशा मेंटेन करण्यात येतील, ह्याचं आम्ही एक योग्य प्रकारे नियोजन केलं आहे। तर आज या कार्यक्रमासोहळ्याला बरेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्यांना हे नक्कीच आम्हाला हे जे आम्ही जे काम केलेलं आहे ते आवडेल याचा आम्हाला विश्वास आहे। थँक्यू व्हेरी मच। आज खरोखर वाटतं की आज पाचगणीचे आम्ही नवीन ओळख करून आणि कचरा डेपो हा एवढा मोठा प्लांट आम्ही आपला बायोटायझिंगचं हे पण बसवलेलं आहे आणि पाचगणीचे आज नवीन ओळख, नवीन पॉईंट आज पाचगणी झाला, त्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि असंच पाचगणीच्या सर्व पर्यटकांनी या पण पॉईंटला भेट द्यावी अशी माझी अपेक्षा आहे। लक्ष्मी कराडकर ज्या नगराध्यक्ष आहेत पाचगणीच्या, त्यांच्यासोबत बोलणार काय मॅडम, 20 वर्ष गेले सतत तुम्ही पाचगणीसाठी काम करता, हा वेगळा प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्रानं याचा आदर्श घेतला पाहिजे नगरपालिकांनी, असा प्रोजेक्ट आहे, काय सांगाल? खरोखर हा जेव्हा 2012 आम्ही हे सुरुवात केली त्यावेळेस जे आपण म्हणतो की एक व्हॅली माउंटेन झालं होतं कचऱ्याचं ढीगचं,
सुरुवात करताना खूप त्रास झाला, कारण पहिलं आम्ही बायोकल्चर बायो साहेबांनी जसं सांगितलं बायोमेथनायझेशन वगैरे हे सगळं करत करत बायो मायनिंग सॉरी करत करत जुना कचरा आणि नवीन येणारा कचरा ह्याच्यावर आम्ही वेगवेगळा अभ्यास करून पहिलं गांडूळ खत मग मेकनाइज कंपोस्टिंग आणि आज जे ड्रीम प्रोजेक्ट होतं की कचऱ्यामधनं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, आज खूप आनंद वाटतोय. कचरा टू बायोगॅस, बायोगॅस टू इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी टू द ग्रिड, आज एक स्वप्न जे होतं हे 5 वर्षसुद्धा आता हे शेवटचं आठवडा राहिलं आहे, संपत आलं आहे, परंतु हा जे ड्रीम प्रोजेक्ट आहे आमचं ते आज संपूर्ण झालेलं आहे. आणि हा जो श्रेय मी केवळ आणि केवळ पाचगणीच्या प्रत्येक नागरिकांना देईल, कारण हा प्रोजेक्ट सक्सेसफुल व्हायला जे सेग्रिगेशन ॲट सोर्स म्हणजे जे प्रत्येक घरात पाचगणीत ओला आणि सुका कचरा वेगवेगळं केलं जातं त्यामुळेच हा प्रोजेक्ट आज सक्सेसफुल झाले. प्रत्येक गोष्टीला पैसे लागतातच, पण असं नाही आहे की पैसे नसेल तर तुम्ही करू शकत नाही. छोटीशी नगरपालिका गिरिस्तान नगरपालिका, लोकल पॉप्युलेशन 15,000, येणारं टुरिस्ट 12 ते 15 लाख, बजेट 15 करोड, तरीही आम्ही करून दाखवू शकतो. तर मला वाटतं प्रत्येक नगरपालिका छोटं किंवा मोठं असेल त्यांनी आदर्श घ्यावं. आमचं नगरपालिका तुमचं वॉर्ड असू शकतं जे मोठं महानगरपालिका असेल, जे छोटे नगरपालिका आहे मगाशीच मी सांगितलं ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आज आम्ही ते इलेक्ट्रिसिटीमधनं एवढे पैसे वाचवणार की 2 वर्षात हा प्रोजेक्ट आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाणार. त्यामुळे प्रत्येकाने ह्याचा आदर्श घ्यावा आणि तुमच्या माध्यमातून पाचगणीच्या प्रत्येक नागरिका माझे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला ही संधी दिली आहे म्हणूनच आम्ही हे करू शकतो. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.